तर देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की बाळासाहेब शब्दांचे पक्के होते आणि कधीच मागे हटत नव्हते. दिलेला प्रत्येक शब्द ते पाळायचे. संकुचित वृत्तीनं त्यांनी कधीही स्वार्थाचा विचार केला नाही आणि त्यांच्या हयातभर खोटारडेपणा तर कधीच केला नाही. दररोज एक एक कपोल कल्पित कथानक तयार करून कुणाची दिशाभूल करता? स्वतःचीच ना. महाराष्ट्राचा समाजकारण आणि विकास हे सलीम जावेदची स्क्रिप्ट नाही. उगाच अशा स्क्रिप्ट तयार करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. जशास तसं उत्तर दिलं जाईल असं ट्विट फडणवीसांनी केलंय.